रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. आता बघ, आपण एक आयुर्वेदिक औषधाची बॉटल आणलेली आहे. ती बॉटकीची बॉटलची कशी आहे ती बघून घ्या. ही वरचं कव्हर आहे त्याचं, आता नवीन आणलेली आहे, एक जणाला द्यायची आहे. ही बॉटल काय काम करते, कशाला चालते, ही मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आधी बॉटल बघून घ्या किंवा मध्ये बॉटल आणि गोळ्या पण दिलेल्या आहेत. गोळ्या बी आपल्याला रोज एक गोळी खायची, ती पण गोळ्या अलग आहेत. गोळ्या बी तुम्हाला दाखवतो, ही गोळ्या आधी बघून घ्या. हे फक्त आपल्या आयुर्वेदिक मेडिकलमध्ये पतंजलीकडेच भेटतं, दुसरीकडे भेटत नाही. दुसरीकडे मेडिकलला जर विचारलं तुम्ही तर शक्यता भेटणार नाही. या अशा गोळ्या आहेत. तर हे गोळी काय करायचं, रोज जेवण झालं की संध्याकाळी झोपायचं, आम्हाला एक गोळी खायची फक्त, लय घ्यायची नाही, रोज फक्त एक गोळी. आणि तुम्ही म्हणताल आता पाडवा निघते म्हणते तर गोळी घ्यायची, पण कशाला घ्यायची, तर ही औषध ह्याचं आहे. तुमचं पित्त वाढलं आहे, छाती जळजळ होत आहे, रात्रीच्याला कोण नाईट करतं, रात्रीच्या नीट झोप होत नाही, टायमाला ते आम्हाला जेवण होत नाही, पित्तामुळे छाती जळजळ होत आहे, पित्ताला कुणाला गाठी येते, पित्तामुळे कुणाला उलट्या होत्यात, कुणाचं पित्त पडतं, अशा बऱ्याच तक्रारी आहेत पित्ताच्या. ही दोन्ही औषधं आपली पित्तासाठी चालणारी औषधं आहेत, की पित्त तुमचं खराब झालं आहे, म्हणजे पित्त लाळ दूषित झाली आहे, तोंडाला पाणी सुटतं आहे. तर हे आयुर्वेदिक बॉटल आहे, हे काही फोडणार नाही. मी एका जणाला द्यायची बॉटल, ती म्हणजे फोडून दिली हे अशी हे बॉटल आहे. याच्यात घटक काय काय आहेत बघा, याच्यात अंधार पडल्यामुळे जरा नीट दिसत नाही, लाईट लावून चालू आहे. रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि अचानक फोन आल्यामुळे ते आपल्याला द्यायचे. आता हे अशी बॉटल आहे. तर हे बॉटलचं एक एक झाकण आपल्याला घ्यायचं आहे. एक एक झाकण आपल्याला जर पेलं आहे तर तुमच्या पित्त वाढलेलं आहे, पित्ताचे काही आजार आहेत, पित्ताचे काही छाती जळजळ झालेलं आहे, खाल्लेला पचन होत नाही, बरेच अशा तक्रारी असतात पित्ताचे बी. आणि पित्तामुळं जर तुम्ही लक्ष नाही केलं तर पित्तामुळंच पुन्हा अल्सर पित्तामुळे होत असतो. अल्सर बाकीचे पुन्हा पोटाचे काही आजार हे पित्तामुळेच होते. हो काही टोपन पण दिलेलं आहे त्यांनी औषध घ्यायला. तर आपल्याला ह्याच्यातलं 5 mm औषध घ्यायचे आहे. हो का, इतकं ह्याच्या बरोबर 5 mm औषध घेऊन 2 5 mm आपलं घेतल्यानंतर एक गेलं 2 कप पाणी घेऊन ते पाणी जरी घेताय तुम्ही तरी चालेल, काही नाही. पाण्यामध्ये बी घेतलं तरी चालतं या. थोडं पाणी आणि 5 mm औषध, 111 रुपयाची बॉटल आहे. आता बघा अशी बॉटल आहे, ही बघा ही भरलेली बॉटल आहे. तर ही एकदम पित्तासाठी चांगल्या प्रकारे काम करते. तर ही अशी बॉटल आहे. रामकृष्ण हरी आयुर्वेदिक चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. पित्ताचं कुणी मला त्याला ही व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा. ही बॉटल घे म्हणून एकदम औषध परफेक्ट काम करणार आहे. रामकृष्ण हरी मौली.